सध्या जिल्ह्यात केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार रेशनवर धान्य वितरण होत आहे. याबद्दल काही ठिकाणाहून दुकानदारांबद्दल तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी अशा दुकानदारांचा परवाना निलंबित करण्यासह कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नियमितच्या प्राधान्य आणि अंत्योदय कुटुंबांसाठी जे अन्नधान्य आपण रेशनवर नियमितपणे वितरित करतो ते एप्रिल महिन्याचं अन्नधान्य 1 एप्रिलपासून वितरण सुरू झालेलं आहे. त्या धान्याचं आजपर्यंत म्हणजे 14 एप्रिलपर्यंत सुमारे 92% वितरण पूर्ण झालेलं आहे. याशिवाय पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचं जो मोफत तांदूळ आहे तो याच नियमित लाभार्थ्यांना म्हणजे अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना प्रति व्यक्ती 5 किलो मोफत तांदूळ या पद्धतीनं आजपर्यंत 44% तांदळाचं वितरण झालेलं आहे. हे वितरण करताना काही ठिकाणी काही दुकानदारांच्याकडून कार्डावर नोंद असलेल्या सदस्यांपेक्षा एका दुसऱ्या सदस्यांचं धान्य कमी मिळत आहे अशा काही ठिकाणून तक्रारी येत आहेत. अशा तक्रारींची प्रशासनातर्फे गंभीर दखल घेऊन त्यात जर तथ्य आढळलं तर त्याच्यावर संबंधित दुकानदारावर कठोर कारवाई करण्यात येत आहे. काल कोल्हापूर शहरामध्ये अशाच एका दुकानदाराच्या तक्रारीमध्ये तथ्य आढळल्यामुळं संबंधित दुकानदारावर कारवाई करण्यात येत आहे आणि संबंधित दुकानदाराचं जे लायसन्स आहे ते निलंबित करून ते दुकान शेजारच्या अन्य दुकानदारांकडे जोडण्यात आलेलं आहे. प्राधान्य आणि अंत्योदय रेशन कार्डवरील ज्या ऑनलाईन जेवढे सदस्य नोंद झालेले आहेत त्या पद्धतीनं शासनाचा त्याच्या धान्याचा कोटा त्या संबंधित दुकानदारांना देण्यात येतो. यापेक्षा जर मध्यंतरी काही सदस्य वाढले असतील आणि त्यांची जर ऑनलाईनला नोंद घेण्याची चुकून राहिली असेल तर अशा सदस्यांची आपण तातडीनं आता ऑनलाईनला नोंद करू शकतो आणि अशा वाढीव सदस्यांचा सुद्धा पुढील महिन्यापासून त्यांना धान्याचा लाभ मिळू शकतो. आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्या तालुक्यामधला म्हणजे एका तालुक्यामध्ये संबंधित कार्डधारक राहतो आहे जो नियमित अंत्योदय किंवा प्राधान्य गटातला लाभार्थी आहे, परंतु तो सध्या दुसऱ्या कुठल्या तरी तालुक्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपात राहतो आहे आणि आता मूळ तालुक्यामध्ये त्याला रेशन घेण्यासाठी जाता येत नाही. अशा पद्धतीनं किंवा अन्य जिल्ह्यातलं त्याचं रेशन कार्ड आहे, तो नियमित लाभार्थी आहे, अन्य जिल्ह्यामध्ये तो आता रेशन घ्यायला जाऊ शकत नाही, तात्पुरत्या स्वरूपामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये राहतो आहे, अशा नियमितच्या लाभार्थ्यांना जर या महिन्याचं धान्य त्यांनी मूळ ठिकाणी धान्य घेतलेलं नसेल तर पोर्टेबिलिटीचा वापर करून आपण आपल्या जिल्ह्यामध्ये तो जिथं राहत आहे अशा जवळच्या रेशन दुकानामध्ये त्याला त्याचा लाभ मिळू शकतो, त्याला आपण राशनचं लाभ देऊ शकतो.